हाँ, सेकेंड हाफ वॉज क्वाइट गुड. फर्स्ट हाफ इज लिटिल बिट स्लो, बट एज पर मी 4 रेटिंग वी कैन गिव फॉर दिस मूवी. हाँ, अशोक सर आपका एक्टिंग बहुत अच्छा है, एंड रितेश देशमुख एंड हिज वाइफ दे वेर ऑल्सो एक्सलेंट. 4 नाही, ओवरऑल चांगला. फर्स्ट हाफ आणि सेकंड हाफ दोन्ही एकदम वेगवेगळे आहेत आणि दोन्ही इंटरेस्टिंग आहेत. पहिल्यातली हिरोईन पण खूप छान आहे आणि दुसऱ्यातली जेनिलियाचं काम पण खूप छान आहे. रितेशचं काम खूप एकदम सुंदर. आम्हाला एवढा एक्सपेक्टेड नव्हता, त्याच्यापेक्षा नक्कीच छान निघत. नक्कीच 4 स्टार तर नक्कीच. तुम्हाला कसा वाटला चित्रपट? मस्त वाटला. सगळ्यांची कामगिरी वगैरे कशी वाटली? मस्त वाटली, सगळे खूप चांगले काम. तुम्हाला सगळ्यात पसंतीचा तुमचा रोल कॅरेक्टर? मला रितेश सगळ्यात. रितेश देशमुख आवडले. गाणी वगैरे कशी चित्रपटाची? मस्त आहे. बघण्यासारखा चित्रपट आहे? हो, बघण्यासारखा. 5 पैकी किती मार्क्स द्या? रेटिंग्स किती? 4. थँक्यू. वेळ बघितला, कसा वाटला चित्रपट तुम्हाला? स्टोरी वाईज पण छान आहे आणि कॉन्सेप्ट वाईज पण छान आहे. छान आहे, कंटेंट पण छान आहे. हो, छान आहे, आवडेल. पास पैकी किती? मी 4.5. थँक्यू. वेलकम. दादा कसा वाटला चित्रपट? मस्त एकदम. मस्त मस्त. कसा वाटला मॅडम? छान. स्टोरी वाईज कसा चित्रपट? मस्त, बेस्ट बेस्ट. बघायला आवडेल सगळ्यांना? यस यस. कसा वाटला चित्रपट? बहुत अच्छा था. सलमान स्टोरी अच्छा था, स्पेशली तो सलमान खान के लिए देखने आए थे मूवी. रेटिंग्स आउट ऑफ फाइव. यस यस. थैंक यू मैडम. कैसा वाटला चित्रपट? छान होता, एकदम मस्त. खूप छान होता, मला खूपच आवडला. ज्याला प्रेम करता येत नाही त्यांनी प्रेम करून बघावं. मॅडम कसा वाटला चित्रपट? ऑसम, अमेझिंग, खूप भारी, लय भारी. स्टोरी ऑल्सो गुड. ऑब्विसली आवडलं. कामगिरी वगैरे कशी झाली? ऍक्च्युली खरंच खूप छान झालेली आहे. जिनेचा ऍक्सेंट कसा वाटला? कुणाचा? एकदम ऑसम आहे. मला वाटत नाही की ती दुसऱ्या अदर कास्टमध्ये. मराठी तिचं उच्चारण खूप चांगलं आहे आणि स्पष्ट तिने केलेलं आहे. तिला 5 पैकी किती मार्क्स देणार? मला 5 पैकी 5 देणार मी. 5 पैकी 5. मॅडम मस्त सगळ्यात. तिन्ही कॅरेक्टरमध्ये तुमचा कोणता फेवरेट कॅरेक्टर? जेनेलिया. जेनेलियाचा ऍक्शन कसा वाटला त्यांचा? मस्त आहे. मस्त आहे. 5 पैकी किती गुण द्याल? आउट ऑफ 5. थँक्यू दादा. कसा वाटला चित्रपट? चांगला एकदम.